हेलो, हाँ काय हो भाऊजी? अरे वही नहीं का घर ही का तू? हाँ भाऊजी, मैं घर ही के काय हो, काय काम है का? अरे ते न पाहुणे आलेत ना? कुठले पाहुणे आले आता? अरे ते मुंबईचे पाहुणे आलेत सांता क्रूझचे, ते आपल्याला दुबईला जायचं होतं ना, मग तुम्हा मित्र आहे ना एक, तर ते आले तिकडे शिर्डीला जायला, मग ना त्यांना रूम पाहिजे होता, पण त्या रूम मध्ये लाईट नाही रे, मग हो भाऊजी मग लाईट नाही त्याच्यामध्ये, म्हणलं मग एक रात लाईट दे ना तू। एक काम करा तुम्ही ना, इडव या मग काय ते पाहू। बर बर ठीक आहे ठीक आहे चालेल। वहिनी हाय का? हा हाय आई, या ना भाऊजी। हाय ना घरी? हा हाय हाय। अरे मग तेच ना, ते पाहुणे ना थांबले तिथं, आपल्याला दुबईला जायचं होतं ना, बस ना खाली बस। काय वहिनी खाली बसायचं? तुम्हाला 2 रुपये भेटणार आहे, माझा काही मारणार, पण तोटा आहे का त्याच्यात? पण झालं काय आहे? मग तुम्हाला मी फोन मध्ये मागाशी काय सांगितलं? पोरणा उचलला का? बोलत होते तुम्ही। हा मग पोरणा उचलला का? तुम्ही उचलला? मी उचलला। मग मी काय म्हणलो सांगा बरं भाऊजी? कसं आहे माहिती का, तुमच्या दादानी ना माझ्या डोकं साऊट केलंय, माझ्या लक्षातच नाही राहत आहो काही पटकन। तुम्हाला ऐकू येत नाही का जास्त? येत, पण मग कसं आहे ऐकते, पण ते इकून ऐकलं की इकून लगेच निघून जाते। बर मी परत सांगतो ना, मग काय झालं काय करायचंय ते सांगा ना। मग त्या साईडला आहे ना आपला रूम पडेलय ना, मग त्याच्यात लाईट नाही ना वहिनी? लाईट नाही? लाईट नाही ना, मग तुम्हाला काय माहिती, मी राहतो मुंबईला तिकडं, आता त्याच्यात तुम्ही जात नाही, तुमच्याकडे लाईट आहे तर पाहुणे येईल ना, ऐकलं का? दादा कुठे जाईल? तुमचा दादा कधी जागेवर आहे का, तुम्हाला आठवलं का कधी? सांगू आता तुला, तुमच्या दादाला आहे ना काम नाही लागत काहीच नाही, त्यांना असं फिरायला असलं का मग मी चांगली। मग एक काम, तुमच्या दादाचा काही उपयोगच नाही, बोला काय बोला द्या तुम्ही। बर मी काय म्हणतो माहितीये का, तू काय भाडं घेशील, रूमचं भाडं काय घेशील? बा 4-5 जण आहे आम्ही। तुम्हाला खरं सांगू का, जस तुमच्या आल्यावर मध्ये लाईट नाही ना, तशी माझा बी बल्ब उडालाय बाया। होय बल्ब उडालाय? बल्ब उडा आता झाला मला गुटीला आणायला बल्ब, मग आता अंधारात राहायचं का आपण तिथं? आहो भाऊजी, त्या घरामध्ये बल्ब टिकतच नाही, तिकडे आहे ना भानगड अशी, त्या घरामध्ये ना कांडी माहिती का, कांडी फोकची कांडी, ती टिकती, तो बल्ब टिकत नाही। बापरे कांडी टिकती? हा पण बल्ब टिकत नाही, तेच भानगड आहे ना। मग पण एक काम कर, मग काय केवढं भाडं घे तू, किती तुला भाडं लागेल तेवढं घे, पण एक बार आहे ना मला लाईन दे बघतो। कशी काय द्यावं बरं भाऊजी सांगा बरं, तेवढे जर बल्ब पडती टिकत नाही, तुम्हाला कशी लाईन देऊ? बरोबर फोकस लायतो तिथं, तू फक्त एक बार रातभर लाईन दे मला तू। असे ना बा भाऊजी, तुम्ही जेवून जा, या अशी लाड नका बाई, कसं आहे बिल फुगा त्यांना। अरे मीटर बंद करून टाकील ना, मी लॉक करीन ना। असं नाही चालत, अशा गोष्टी नाही करायला लागती। कांडी बसवायची ना तुला, कांडी टिकती ना, माझ्या गाडीमध्ये कांडी आहे ना, 500ची कॅन्डी आहे, 500 व्होल्टची कॅन्डी माझी, 500 व्होल्ट। कशामध्ये कांडी? माझ्या डिकीमध्ये ना गाडीच्या। असं बोला ना, मी वेगळं ऐकलं ना, 500 वॅट आहे ना, 500 वॅटची कांडी आहे फोकची, मग तिथं चालेल ना, म्हणून बोललो तुला, पाहिजेल तेवढं भाडं घे, पण एक बार मला रातभर लाईन दे ना, मग सकाळी काढून घे असं म्हणतो मी। बरं पाहते थांबा, मला आहे ना विचार करावा लागेल भाऊजी। दादा दादा नाही घरी, आता मी आलोय बाहेरून। बाय भाऊजी, कसं आहे माहिती का, मला आहे ना येतं, मला दुसऱ्याकडून घेऊ वाटत, पण माझं देऊ नाही वाटत। मला तुम्ही लय हुशार आहे बा। नाही बाबा, हे असंच वागायला लागत। आता मळ्यात काय लावलं तुम्ही? मळ्यामध्ये? मळ्यामध्ये काय नाही लावलं, हे विचारा। काय लावलं आता? मळ्यामध्ये गाजर लावले, मळ्यात केळ लावले, केळ आले ना रे, मग वावरामध्ये रताळ लावले, बापरे मुळे लावले। परत तुम्हाला सांगते पपया पपया, अग ग ग ग ग मा पपया जर पाहिल्या तुम्ही भाऊजी, तुम्ही 1.5 वर्षात अशा अशा लया 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 करत्या, मग आली काय कधी पिकायो आली पपया? नाही अजून पिकायो नाही आहे, थोडे थोडे डोळे पडले, पण पपया असे डोळ्यात उडून पडन तुमच्या। बापरे मग कधी येऊ खाल तुम्ही पपई?
अहो भाऊजी झाडाची पपई खाते मग झाडाचीच म्हणतो ना मी अहो भाऊजी मग आता थांबा ना पिकू द्या पिकल्यावर मी तुम्हाला निरोप दाडी ना केळ केळ काय सांगू अशी एक एक गदाड किया बापरे अस नाव काय ते केळांचं गदाड किया गदाड किया हा असंच ऐकलं बघ गदाड किया असं झाड हे एवढं मोठ बापरे अजून काय काय अजून आहे ना मुळे मग मुळे हे गाजर रताळो आपलं ना व्यवसाय इतका जरब चालू आहे का गुटीच्या बाजार मध्ये ना सगळे व्यापार माग पडत या बापरे फुल मार्केटला मग काय फुल मार्केटला मी मुंबईचे सगळे बरे करी तुमच्याकच तुमच्या गुटीची व्यापार आहे ना अशी येते बाई बाई कर पळत माग बापरे माहिती का कोण रताळू ओढित कोण मुळा ओढित कोण गाजर ओढित वहिनी एक काम कर ना एक दिवशी असं आलं का एक दिवशी बा मग एक काम कर ना मग चिकन बिर्याणी बरं ना काय भाऊजी गाजरांची तांदुळाचा येल आहे का तांदुळाचा येल तांदुळाच्या येल आहे ते हिर वय पण तुम्हाला एक सांग का येल जण गेला त्याला तोंडोळे खाई खाऊशी वाटली आता तो येल कुठं तो असा येरेच्या कडेला तिथं फांटी झाडाची आणि त्याच्यावर तो बापरे एक जण गेला शायनिंग मारायला चूरून लपून आणि गेला ना तिकडं गटाला खायला अशी कुकुची कुकी दिली आणि काय सांगू भाऊजी धाप दिशी आवाज आला अशी जोरात पळत गेली मी मला वाटलं काय गाण मांडूळच पडलं का काय हिरी मधी ते गाण मांडूळ नव्हतं ते एक तोंडे होत एक तोंडे होत का हा का होय नी मग आता तुमचा मार्केटला माल जातो ना इकडं हा बरोबर ना मग एवढ्या पैशाचं काय करते हो तुम्ही कसं आहे भाऊजी डेव्हलप तर काहीच नाही तुमची हो भाऊजी ते दाखवायला नाही लागत हा ते लपून ठेवायचे असत्या या गोष्टी असं का मला एक सांगा तुम्ही तुमचं दाखवशाल का मी दाखित बाबा माझं काय मग मी दाखित माझं काय दाखवते मी दाखित स्वतः मग मी दे दाखवित बाबा असं मी कस माहिती का मी पाकिटात घालून होती कोण मी मी पाकिटात नाही घालीत मग मा खिशात राहते मग पण मग तुम्ही लोकांना सांगा त्या मोठ्या पण नाही मी सांगतो माझं बागायत एवढं निघालं मा बागायत एवढं निघालं तुमचं बागायत काय शेपू सोडून तुम्ही कोणतंच बागायत करून माक गहू ये हरभरा ये वाटाणे ये हा का मग वाटाणे वाटाणे लायचं म्हणून तुमचा असा कटाणं होत नाही 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 वाटाणे एक नंबर आहे आमची हा का मग वाटाण्याचे आमच्या फुटाणे वाटत हा का मग आणि त्याच्यामुळेच लय चौदार लागते ते कशी पण हा कशी ना पण जाऊ द्या भाऊजी कसे मी चुकून गुटीच्या बाजारवरून आले का इकडं लगेच आहे ना तुमचा भाऊ लगेच बंडल जालायला मोकळाच हा ना आता काय सांगू त्या डुब्यार मधी त्या डुब्यार मधी लय ना उदाऱ्या करून ठेवतो तुमचा दादा त्या गोपांच्या दुकानात त्या डुब्यार मधी त्या दारूच्या दुकान मधी उदाऱ्या करून ठेवतो आला का लगेच म्हणतो दे त्यांच्या उदाऱ्या मग कसं नाही करतो का मग लय लय बेकार तुमचा दादा मी एक काम करीत आहे ना वहिनी काय तू ये ना मग मी येऊ का इकडेच राहा कसं आहे भाऊजी म्हणजे तुझ्या उद्यान राहील ना मा तो एक तर एक कानानं तुला ऐकू येत नाही भाऊजी काय बरं माहिती का तुम्ही म्हणून तर कसं आहे मी तुमच्या तोंडाई का पाहून आता कसं आता मला बी हळहळ वाटू राहिली तुझी हे बाय बरं तुला मारजोड करतो पोरांना मारजोड करतो सांग बरं आणि मग तू एवढं कष्ट करून का उपयोग आहे पोरांचं शिक्षण करायचंय मग एक काम करतो मी चिव का तिला घेऊन येतो म्हणजे तो लक्ष राहील ना तिला घेऊन येतो म्हणजे तुझ्यावर लक्ष राहील बरोबर का नाही आणि टेन्शन नाही घ्यायचं काय तुला पैसे बिशे लागले ना तर मी तो आपण घेईल मला लागले असं कसं काय हो आता मग एवढं तो बागायत निघत आहे सांग बरं तू तुमच्या दादाला घ्यायची अरे तू रात्र निघत केळ ना तुमच्या भावाची ती त्यांनी आणल्या होत्या त्या केळ्यान त्या लावल्या होत्या त्या केळ्यान माझा नाही अधिकार गाजर आता ती गाजर कसे ती गाजराचं बी पण आणलं होतं तुमच्या भावानीच आता मग वहिनी दिल बाबा मला थोडी खर्चायला पैसे देत राहील तर तू म्हणते तुमचे भाऊ असे करते वरून सांग ती पण भाऊ एक मिनिट थांबा मी लावल्या त्या पपया
त्या पपयाला तुम्ही न्या तोडून बाई पण बा गाजरा मुळे आणि केळ हे काय मागू नका कच्ची पपई नको बर का तुम्ही मग मला पिकेल पाहिजे आहो कडक पपई मध्ये मजा नको होती ना पोट दुखत बाई छाती दुखत आहो तसं नाही भाऊजी ते बिलबिल्या पपयांपेक्षा कडक पपई चांगली खायला म्हणजे जरा खातच पाणी गळत हा ते काय उपयोगाचं नाही बरोबर वहिनी या गोष्टी तुम्ही कुठे शिकल्या अहो भाऊजी शिकायला काय लागत आतापर्यंत आतापर्यंत सांगितलं असतं तुम्ही कशाला एवढं फसलो असतं सांग बरं म्हणजे तुम्ही त्या दिवशी मी तांबाटे भरले ना म्हणजे तुम्ही अशा मुळमुळ्या पपाया तांबाटे असेच भरले ना त्याचा ज्यूस नाही का बरी द्या मला माहितीच नाही ना म्हणून तू ज्यूस वाले नाही करणार लय भारी तेच गेलो मी उल्हासनगरला येऊन 4 नंबरला मग मला भाव नाही ना आला त्याचा कुठे भाव आला तुम्ही दिसे माग घेऊन आले असते ना 10 रुपये ना ती झाली गेली तुम्ही माझ्याकडे घेऊन आले असते ना असा भाव तुम्हाला भेटून दिला असत तर काय सांगू आपली लय वाटे या गुट्टी मधी लय वाट मला सांगाय रे का रे गुट्टी गुट्टी माहेर नाहीये पण मा माल तिकडं येते मी तुझा माल मग रताळ केलं ते मग अरे वा मला आता तू जर सांगितलं असत मगाच माल कसा भरायचा काय नाही भरायचा मला काय अनुभव आता एक काम कर मी इकडेच येतो तुला तुम्हाला गायडन्स करीत जाय म्हणजे शिकवीत जाय बाबा तुम्हाला मी भारी ट्रेनिंग दिली असती सांग बर शिकवायचं काम तुम्ही तुम्हाला काय वाटलं बरं तो जावापेक्षा आहे ना तो जावाला एवढं हुशार नाही तुम्हाला काय वाटलं एवढं जर राहिलं तर मग आता खाली तिला काम करायला मग तुम्ही बायको चालली गेली तिकडे निघून तू असा सासऱ्यामुळे झालं सगळं आणि माझ्या सासऱ्या तुमच्या आई बाप नाही आई बापच झाले पण तिच्यामुळे झालं ना मग तिच्यामुळे झालं तुम्हाला तर बायकोला एवढी तकलीफ नको तुमचा भाऊ पा अरे ती पहिली शिकेल नाही तू तरी 12वी शिकली ते बी सायन्स झालं तुझं मग तवा तिला सांगायचं माझ्या का नको लक्ष देऊ मी तर मा कामातच राहतो मग तिला सांगायचं बाईया असं वागा असं राहा कुणी ना कोणी हुशार राहतच ना कसं माहिती का भाऊजी तिला म्हणजे तुमची बायको आहे सिटीतली ती जरी शिकेल नसू द्या पण ती सिटी मधली आणि ती नंतर मग आली इकडं तिच्या आजुळी आणि मग इकडं तुम्हाला करून आणली काय करून आणली आतापर्यंत खरंच आहे ना तुम्ही मला नव्हतं माहित आता मी तुमच्याकडे चेत जाईल तिला घेऊन येतो हा चालेल ना पण तिला शिकवा काय काय चांगली शिकवी ते मी शिकवायच्या बाबतीत आपण कमी नाही पण पहिलं चांगली मासा माहिती पहिलं मला शिकवते मग तिला शिकव आता तुम्हाला किती शिकवायचं तुम्हाला लय शिकवले आता हाय तेवढं तुम्हाला दिलंय ना म्या अजून काय काय शिकव ना अजून काय शिकव काय काय लावायचे पेरू कसे लावायचे लागवड कशी करायची काची शेतीची हा हा शेतीची मग काकड्या सुद्धा लावू आपण मग तेच ना म्हणून बोललो लागवडच्या टायमाला आम्हाला सांग आता कसं उन्हाळा येत चाललाय ना आता शिमगा आहे ना माझा कडकून पडन काकड्याला लय भाऊ सापडेल मोठी माझी काकड्या बाबा 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 लय काकड्या आमच्या तुमच्या काकड्या मध्ये ना खिरे आमच्या खिरे म्हणतात मग आमच्या का म्हणते पण मग कसं आहे काही लोकांना कळत नाही ना मग काकड्याच म्हणावं लागत आहे तुमच्या बदला माल आहे का काही राहतो भाऊजी या बा माझं काही कोणताच बदला माल नाही राहत आपला सगळा आहे ना सुपरफास्ट रेल्वे मध्ये ना एक्सप्रेस मध्ये ना माग पोर राहते ना तो बदला माल आहे ना 10 रुपयाला काकडी राहते बदला मालाची हा मग या खिरी पेक्षा तिला भाऊ जास्त तो मीठ मिरची टाकायची हा बदल्या मालाला नाही भाऊ नाही मग आता आहे ना बर मी काय म्हणते तुमच्या लाईनीच आहे ना तुम्ही ना एक काम करा तुमच्या डिकीतली कांडी काढा आणि तिकडे लावा लावितो लावितो पण काही म्हण तू असं नको म्हणू का मी लाईन देणार नाही फक्त एक रात्रभर आहे ना मला लाईन दे फक्त काय पाहिजे तेवढं भाडे घेतो पण एक रात्रभर लाईन मला दे ना फक्त तुम्हाला दिसेल ना दिसेल का नाही कसं आहे माहिती का भाऊजी हा दिसेल का नाही एवढं म्हण अहो द्यायला काय नाही तुला पैसे घे रातभराचं भाडं घे काय पाहिजे तेवढं भाडं घे पण एक रातभर लाईन दे ना लय तुमचं नेट चाललंय हो नेट चाललंय म्हणजे पोर आहे आपली पार्टी राहते तिकडं अरे तू म्हणली ना 500ची कांडी 500 वॅटची कांडी आहे माझ्याकडे 4-5 कांडी आहे माझा मंडप लावा स्पीकर आहे अहो भाऊ तुम्ही एक काम करा हा तुला एक कांडी घे अजून एक तिकडे लावून देते चला हा पण एक रात्रभर हा देते पण भाडं
काही पाहिजे तेवढं भाडं देईल तुला ग, पण भाडं आधी द्यायचं. एक बार देऊ का भाडं तुला? हा दर लगेच भाडं घे, लगेच द्या, लगेच घे भाडं दर. ठीक आहे बर. बाकीचे राहिले कधी? बाकीचे राहिले आमच्या आंघोळ बिंगोळ होईल मग आम्ही हिटर आहे ना. नाही हिटर नाही, वायरमॅन लय कठीण आहे. वायरमॅनला असं चालत नाही, हिटर बिटर नाही चालत. नाही नाही बरं, तुझं भाडं घे, काय पाहिजे तेवढं भाडं. तुम्हाला लावलं असेल ना स्टोर येते आणि तिकडच पेटवा, तिकडं सांगोळी करा. काही मग बंद नको करू लाईन. नाही नाही मग लाईन चालू राहायची, तू बंद करायचं. तुला लागल तेवढं भाडं घे, तुम्ही एक बार तासभर लाईन मला देतो एवढं फक्त. चालू ना, ओके जाऊ का? मला काय भाऊ जी, तुम्हाला जर माझं घर असून तुम्ही माझी भाऊ की असून तरी तुम्ही माकून भाडं घ्या. त्यात माझी कांदी माही वापरायची तुम्ही? नाही मग मी काय म्हणतो, तो वाट्याला येले ना, पण ती कांडी तुला येते घे, माझी कांडी तुलाच घे, माझी कांडी तुलाच घे. पण मला काय म्हणायचंय, काय पाहिजे तेवढं भाडं आहे ना, तुला घे, पण एक बार रातभर लाईन आहे ना फक्त मला दे. म्हणून मी काय म्हणतो माहितीये का, ते मला आठवलं बरं का गाणं, बरोबर बरोबर मी ऐकलं होतं. काय पाहिजे तेवढं अग भाडं देईल तुला ग, पण एक बार दे तू रातभर लाईन मला ग. मला फक्त पाहुणे आले, पाहुणे आले म्हणून. बरं या तुम्ही येऊ का? येऊ ना, चहा पाण्याची तुमच्या काय माणूस की नाही ना. आहो भाऊजी आता कसं आहे, तब्येत झाली जरा, तुमच्या भावाने मला लेजाम करून ठेवले, ठेवले मग त्याच्यामुळं काय. बरं ठीक आहे ठीक आहे, येऊ तू परत यायला, बरं कांडी बिंडी बसून या. हा चालेल, चहा ठेवी ती. हा चालेल.